बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मालेगाव तालुक्यातील कंदाने गावात श्री हरिनाम सप्ताह संपन्न झाला. या दरम्यान श्री हनुमान मंदिर, श्री विठ्ठल रुक्माई मंदिर, श्री गुरुदत्त मंदिर, श्री महादेव मंदिर या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देखील संपन्न झाला. गेल्या 3 वर्षापासून सुरू असलेले हे मंदिराचे काम आज रोजी संपन्न होत आहे आणि या मंदिराचा मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 21/8/2022 रोजी परमपूज्य महामंडलेश्वर हरिभक्त पायर ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडी यांच्या हस्ते संपन्न झाला. त्याच पद्धतीने या मंदिराचा कळस पूजन सोहळा परमपूज्य गुरुवर्य श्री 1008 महंत वैष्णवदासजी गुरु माधवदासजी महात्यागी रोकडोबा हनुमान संस्थान आर्वी तालुका जिल्हा धुळे यांच्या हस्ते संपन्न झाला. या दरम्यान ह्या मंदिराच्या कार्यामध्ये अनमोल सहकार्य असलेले कैलासवासी धनराज निम्मा पोपटराव पवार यांना श्रद्धांजली देऊन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. त्याच पद्धतीने या मंदिरासाठी विश्वस्त मंडळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे सूत्र हातात घेऊन हे मंदिर गेल्या 3 वर्षापासून स्थापना करण्याचे कार्य सुरू होते आणि ते आज कार्य संपूर्ण झाले आणि या निमित्ताने गावातील प्रत्येक ग्रामस्थाचे स्वप्न पूर्णत्वास नेले आहे. या संदर्भात सविस्तर आढावा घेतलाय तो आमचे मुख्य संपादक विशाल गोसावी यांनी. बघूयात. बस हा जो खर्च झाला ना हक्काराने झाला, हा जो खर्च झाला ना हक्काराने झाला. एक तरी व्यक्ती व्यसनमुक्त व्हायला पाहिजे. आपल्या गावामध्ये दारू नको, तंबाखू नको. नमस्कार, मी विशाल गोसावी आणि आज आपण आलो आहोत मालेगाव तालुक्यातील कंदाने गाव. मालेगाव तालुक्यातील कंदाने गावाचा तर आपण इतिहास आणि सर्व बघितलं आणि मालेगाव तालुक्यात चर्चा बघितली तर राजकीय दृष्टिकोनातून अव्वल असलेला गाव, परंतु हे गाव देखील धार्मिक क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात अव्वल आहे. हे देखील आता कुठेतरी प्रचलित होत आहे. या ठिकाणी असलेली भजनी मंडळ, आध्यात्मिक लोक असतील, वारकरी संप्रदाय असतील, मोठ्या प्रमाणात काम ह्या बांधवांकडून होत आहे. आणि त्याच पद्धतीने या कंदाने गावामध्ये उभारण्यात आलेले हे भव्य दिव्य मंदिर आणि त्याचा प्राणप्रतिष्ठा सोहळा असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, हा आज संपन्न झाला आहे. आपल्या सोबत अनेक या ठिकाणी भाविक भक्त आहेत, महाराज आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकी कशा पद्धतीने संकल्पना काय आहे. बाबा आपलं नाव काय? ज्ञानेश्वर माऊली बेलदारवाडीकर. नक्कीच, आपण आज हा संपूर्ण सोहळा बघितला, काय सांगता गावाविषयी, काय सांगा? गाव अतिशय चांगला आहे, एकजुटीने आहे आणि एकजुटीने राहून त्यांनी भव्य दिव्य मारुतीरायाचं मंदिर, त्याचप्रमाणे शंकराचं मंदिर, दत्तात्रयाचं मंदिर आणि विठ्ठलाचं मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. एवढं मंदिर भव्य दिव्य बांधत असताना त्यांनी परक्या गावच्या मंडळीकडून वर्गणी मागितलेली नाही, संपूर्ण वर्गणी गावातल्याच मंडळीने दिलेली आहे. गावातली मंडळी कुठं सर्व्हिसला असतील तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊनही त्यांच्याजवळ कल्पना मांडली तर त्यांनी देखील भरभरून मदत केलेली आहे. कोणी या मंदिरासाठी 51,000 रुपये दिले आहेत, कोणी 21,000 रुपये दिलेले आहेत, कोणी 11,000 रुपये, तर कोणी 5,000 रुपये. या ठिकाणी पाववडा विकणारा माणूस त्यांनी देखील या मंदिरासाठी जवळजवळ 5,000 रुपये देणगी दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणचा प्रत्येक घटक या मंदिराशी जोडलेला आहे. या ठिकाणचं भजनी मंडळ हे देखील अतिशय आहोत. तर या पद्धतीचं गावाचं कार्य अतिशय चांगलं आहे आणि चांगलं होत राहो आणि याच पद्धतीचं गाव पुढं चालत राहो आणि आदर्श गाव हे तालुक्यामध्ये ठरो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि माझं मनोगत हे जे गावाबद्दल आहे आणि मला जो गावाचा अनुभव या ठिकाणी आला थोड्या दिवसामध्ये, तो अतिशय चांगला आलेला आहे आणि त्याच्यामुळे हे गाव अतिशय चांगलं आहे. भव्य दिव्य कार्य, म्हणजे कोणी म्हणणार नाही की एवढं मोठं कार्य याच गावाने केलं का दुसऱ्या गावाची मदत घेतली अशी त्यांना शंका येऊ शकेल. कारण एवढं मोठं मंदिर, 3 मंदिर आहेत, एक मंदिर होत नाही. या ठिकाणी 3 मंदिरं, भव्यदिव्य सभा मंडप आणि लगातार 3 वर्ष हे कार्य चालू राहिलं आणि आज मात्र पूर्णत्वाचं समाधान या गावातल्या सर्वांना मिळालेलं आहे आणि असं समाधान त्यांना सतत मिळत राहू ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि आपण
ही न्यूज सर्वत्र दूरवर पोहोचवणार आहात म्हणून आपलेही अभिनंदन करतो। रामकृष्ण हरी, रामकृष्ण। आपण महाराजांचं ऐकलं की कशा पद्धतीने या गावाचा सकारात्मक विचार महाराजांनी केला आणि काही दिवसातच महाराज इथे रमले पण संपूर्ण गावामध्ये आपण रमून गेलात आणि गाववासियांनी आपल्याला संपूर्ण आपलंसं केलं असं कुठेतरी म्हणावं असं वाटतं। त्याच पद्धतीने आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत या ठिकाणी, आपल्यासोबत एक युवा उद्योजक आणि मालेगाव तालुक्यातील एक आदर्श उद्योजक गुरुदास गावंडे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा काय सांगू शकतात आजचा कार्यक्रम? आजच्या कार्यक्रमाविषयी सांगू शकतोय की आमच्या गावचा अखंड हरिनाम सप्ताह आज संपन्न सुद्धा झाला आहे, पार पडला आहे। आमच्या गावात 3 वर्षापूर्वी मंदिराचं काम चालू केलं होतं, तर ते आज पुन्हा गावकऱ्यांच्या सहकार्याने आज संपन्न झालंय। नक्कीच, साधारणतः किती खर्च आला असेल पूर्ण? साधारणतः आमचे 65-70 लाख रुपये पूर्ण टोटल मंदिराला खर्च आला आहे आणि समस्त सगळ्या गावकऱ्यांनीच एकत्र वर्गणी करून हे मंदिर पूर्ण उभारणी केलेली आहे आणि यात 20 लाख रुपये दादा भुसे सरांनी साहेबांनी आम्हाला त्यांच्या हाताने मदत केलेली आहे सभा मंडप म्हणून, आणि बाकी सगळी वर्गणी आमच्या ग्रामस्थांचीच आहे सगळ्याच। नक्कीच, आणि साधारणतः लोकसंख्या किती असेल गावाची? 1800 ते 2000 लोकसंख्या आमच्या गावाची। नक्कीच, आपण बघू शकतात की 1800 ते 2000 लोकसंख्या असलेलं गाव 65 ते 70 लाख उभं करतं आणि एक आदर्शवत मालेगाव तालुक्यालाच नव्हे तर जिल्ह्याला आदर्श वाटावं असं मंदिर या ठिकाणी उभं करतं। नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे। कुठेतरी आपण बघू शकतात लोक कुठेतरी धार्मिक क्षेत्रापासून लांब जात आहे, परंतु हे गाव कुठेतरी धार्मिक क्षेत्राला अटॅचमेंट आणि एवढं मोठं कार्य उभं करत आहे हे नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे। अजून काही महाराज आणि ग्रामस्थ आपल्यासोबत आहे, काय सांगू शकता? आपलं नाव काय? जय हरी, मी प्रकाश महाराज गांगुर्डे, अध्यक्ष दमोताई वारकरी जीवनशाळा। कुठून आपण? माझंच गाव प्रॉपर गाव आहे कंदाळे। नक्कीच, काय सांगू शकतात गावाविषयी? माझ्या गावाविषयी मला इतका स्वाभिमान आहे, एवढा आनंद आहे की गावामध्ये मंदिराची इतक्या वेगळ्या स्वरूपामध्ये निर्मिती करण्यात आलेली आहे। मंदिराची खऱ्या अर्थाने आज तरुणांना गरज आहे। गावागावात जर मंदिर असतील, रोज तिथे हरिपाठ होईल, कीर्तनं होतील आणि त्यानिमित्ताने मुलं हे संस्कारित होतील, हा मूळ उद्देश मंदिराच्या पाठीमागचा असतो आणि त्यासाठी गावकऱ्यांनी तो उद्देश सफल केलेला आहे। अनेक ग्रामस्थ, त्यापैकी जे विश्वस्त मंडळ आहे, त्या विश्वस्त मंडळांनी आटोकाट प्रयत्न करून अगदी पूर्ण वेळ, म्हणजे कुठलाही विचार न करता 3 वर्ष या पंच कमिटीने किंवा या सदस्यांनी 3 वर्ष सलग प्रयत्न करून पाठपुरावा करून गावाला विश्वासात घेऊन त्यांनी ही मोठी वास्तू निर्माण केलेली आहे आणि त्याचा आज स्वर्णक्षण आम्ही अनुभवत आहोत। हे गावकरी या नात्याने मला मनस्वीपणे आनंद होतो आहे आणि या कामासाठी अनेक लोकांनी योगदान दिलं, मग तो सर्वसामान्य कुटुंबातील असेल, सर्वसामान्य शेतकरी असेल, सर्वसामान्य व्यावसायिक असेल, या सर्व लोकांनी या कामासाठी मोठं योगदान दिलेलं आहेत। त्याचबरोबर आमच्या गावाचे भूमिपुत्र, की तुम्ही आत्ता मागाची ज्यांची मुलाखत घेतली अशी आमचे मित्र गुरुदास भाऊ गावडे यांनी सुद्धा या नामसप्ताहासाठी कुठेतरी एखादा आपला खारीचा वाटा असावा म्हणून आमचे महालक्ष्मी ट्रेडर्सचे जे मालक आहेत गुरुदास भाऊ गावडे यांनी पूर्ण 9 दिवसाची कीर्तन सेवा त्यांनी स्वतः घेतलेली आहे आणि एक चांगल्या प्रकारचे वक्ते त्यांनी गावाला देऊन ते गावामध्ये प्रबोधन व्हावं हा त्यांचा मूळ उद्देश होता आणि त्यांनी त्या खऱ्या अर्थानं तो साध्य केला आणि तो साध्य करून त्यांनी गावाला एक असं वेगळं दाखवून दिलं की एक उद्योजक आपल्या गावातला काहीतरी वेगळं देऊ शकतो। खरोखर या गावडे परिवाराचं सुद्धा गावकऱ्यांनी खूप मोठ्या मनाने स्वागत केलं, त्यांचं अभिनंदन केलं, म्हणून पुनश्च या सर्व गावडे परिवार, आमचे मित्र सोपनभाऊ असेल, जर्मन साहेब नामदेव गावडे असतील आणि सर्व हा गावडे परिवार यांनी सुद्धा या नामसप्ताहामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे। असो तरीही सुद्धा हा जे मंदिराचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याच्या ट्रस्टीचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण सूर्यभान श्रीपद भोटे असतील, प्रकाश बाबूराव गर्दे असतील, राजधर वाल्मिक पवार असतील, गंगाराम देवराम गर्दे असतील, बापू श्यामराम पवार गर्दे असतील, तसेच आमचे मित्र कैलासवासी धनराज पोपटराव पवार हे आज नाही आहेत पण त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला, त्यांचाही मोठा या क्षेत्रामध्ये मोठा वाटा होता, तसेच गौतम भाऊराव थोरकर, पुंडलिक रावजी गर्दे आणि जीभाऊ शंकर खैरणार आणि तसेच या मंदिराचे सेवेकरी सोपान थोरकर या सर्व मंडळींनी प्रयत्न करून हे मंदिर खऱ्या अर्थाने उभं केलं। खरोखर गावकरी याला मी त्यांना शुभेच्छा देतो, माझे 2 शब्द संपवतो। नक्कीच, आपण ज्या पद्धतीने उल्लेख केला की एक उद्योजकने ठरवलं तर कुठेतरी गावासाठी मोठं योगदान देऊ शकतो, त्याच पद्धतीने गुरुदास भाऊंनी केलेलं एक योगदान नक्कीच आपल्यासाठी पुढे देखील प्रेरणादायी राहील
आणि अखेर असे उद्योजक तयार होतील जे गावासाठी योगदान देतील। त्याच पद्धतीने एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की प्रबंध हे महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्य करत आहे आणि ह्या आपल्या गावाचे महत्व संपूर्ण गावामध्ये प्रचलित व्हावी, माहित व्हावी, गावापुरताच हे कार्य मर्यादित होऊ नये त्यासाठी देखील गुरुदास भाऊंनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, त्यांचे देखील आभार व्यक्त करूया। काय सांगू शकतात वारकरी संप्रदायाविषयी, काय सांगू शकतात गावामध्ये? मी अशोक पांडुरंग सोनवणे, राहणार लेंडाने, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक। मी प्रथमतः या गावातून जे तरुण तुरुपदार जे काही व्यक्तिमत्व हरपलं, निंबाजी पवार यांना भगवंताने चांगली जागा देव असं सर्वांच्या माध्यमातून अजून एकदा एक श्रद्धांजली पर त्यांना एक मोठं असं योगदान मिळावं किंवा वाजता तो न लगे वारा क्षीरसागरा शयनी किंवा कृपेची सिंहासनी अधिष्ठानी बैसविले। तुकोबारायांचे अभंग आहे, निर्याणकाळचे 23 अभंग आहे, त्या अभंगामध्ये ह्या दोन ओळी आलेल्या आहे, त्याप्रमाणे भगवंताने त्यांना जागा द्यावी, नुसती जागा न द्यावी ते आमच्या या कंदाने गावातून जेव्हा हरपले किंवा गेले तर लहान मुलं आबाल वृद्ध माता भगिनी सर्व रडून रडून डोळ्याचे अश्रू पार करून इतकं काही त्या दिवशी शोक संदेश व्यक्त केला की त्या दुःखाला पारावार नव्हती, परंतु गावकरी कसे तरी सावरले आणि कामाला लागले। कोरोनाचा 2 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर एकच वर्ष त्यांना खरं वर्गणीसाठी मिळालं, त्यातही त्यांनी भरपूर असं योगदान केलं। कोणाचाही वैरभाव न ठेवता तुकाराम महाराज म्हणता वैरभाव समूळ विसरली आणि गायी व्याघ्र एके ठाई झाली, याप्रमाणे या गावांनी गाय आणि वाघ एक ठिकाणी झाल्यानंतर त्या आनंदाला पारावार नसतो। म्हणून तुकाराम महाराज म्हणता की आनंदाचे आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची किंवा तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू आणि घ्यारे तर पडू नका तुम्ही, कोणीही तर पडणार नाही। या ठिकाणी सर्व एका आईचे लेकर होऊन मोठ्या उपसंख्येने 8 दिवसापासून नामसप्तामध्ये प्राण प्रतिष्ठेची तारीख घेऊन आणि योगायोग प्राण प्रतिष्ठा नामसप्तामध्ये तारीख निघाली, शुभ दिवस निघाले, प्राण प्रतिष्ठाचा योग मिळाला आणि त्यांनी ते साध्य केलं, त्रिवेणी संगम केला, देव भक्त आणि नाम या उक्तीप्रमाणे जीवन जगताय आणि जगतील या अशा सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो। 8 दिवस आजूबाजूच्या परिसरातील सर्व वारकरी येऊन टाळ घेतले, काहींनी वक्तव्य केलं, काहींनी श्रोतू समाज तो तिथं सगळं जमला आणि या ठिकाणी मृदंगाचार्य, गायक मंडळी, टाळकरी, वारकरी सर्वांनी चांगली त्यागाची भूमिका घेऊन जितका वेळ मिळाला तितका कंदाने गावाला देत गेले आणि कंदाने गाव हे प्रति पंढरपूर दिसत होतं, रोजच्या रोज आम्ही पाहत होतो आणि आमच्या डोळ्याचं पारणं फिटलं ते पाहिल्यानंतर। इतकंच नव्हे तर या ठिकाणी महापंगत या गावडे कंपनीने घेतली, त्यांचंही कौतुक केलं, तेवढं कमीच आहे। श्रीमंत माणसं परमार्थ करत नसता पण जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आले एके ठाया, तेत जाण धनंजया विभूती माझी। भगवान गोपाळ कृष्ण अर्जुनाला सांगता, अरे अर्जुना मी ज्या ज्या ठिकाणी आहे जिथं जिथं संपत्ती दया आहे, जिथं वारकऱ्यांची सेवा आहे, जिथं मंदिराची प्राण प्रतिष्ठा आहे, जिथं देवाला नैवेद्य आहे, जिथं वारी आहे, जिथं तुळशीचा नमस्कार आहे, देवपूजा आहे, हे अन्य अन्य जे धार्मिक कार्यक्रम जे करत असतील ते म्हणजे आम्हाला कंदाने गाव दिसलं आणि मालेगाव तालुक्यामध्ये त्यांचा आज मंदिराच्या बाबतीत एक नंबर लागलेला आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही। यांचा वारसा इतर आमच्या जे जीर्ण झालेले मंदिर आहे ते लोक निश्चित घेतील आणि त्यांच्याप्रमाणे करतील, त्यांचं एक कौतुक आहे। बाहेरची वर्गणी घेतली नाही, गावाने सर्व योगदान दिलं आणि हक्काने पैसे घेतले, लोकांनी प्रेमाने दिले, जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे। मी त्यांना हे शुभारंभाच्या वेळेस किंवा पारायणाच्या सांगतेच्या वेळेस सर्वांना शुभ संदेश महाराजांतर्फे देतो, आमच्या बेलदारवाडीच्या माऊलींतर्फे, अन्य अन्य महाराष्ट्रातील सर्व वारकरी 8 दिवस जेवढे कीर्तनकार होते सगळ्यांच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या अंतकरणामध्ये पांडुरंगाने कायमचं वास्तव्य ठेवावं ही मी सर्वांना विनंती करतो। जय हरी। नक्कीच आपण बघितलं हे संपूर्ण गावकऱ्यांच्या गाववासियांच्या प्रतिक्रिया होत्या, त्याच पद्धतीने प्रामुख्याने उल्लेख झाला तो धनराज भाऊ, धनराज पवार यांचा। नक्कीच यांची महती गावापुरता मर्यादित नव्हती तर संपूर्ण जिल्हा आणि तालुक्यामध्ये देखील त्यांची महती प्रचलित होती आणि त्यांच्या जाण्याने संपूर्ण तालुक्याला देखील जिल्ह्याला देखील दुःख झालं आहे, त्यांना देखील या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करून ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि हा कार्यक्रम संपन्न होत आहे। त्याच पद्धतीने असं म्हटलं जातं त्यांच्याकडे श्रम आहे त्यांनी श्रम द्यावं आणि त्यांच्याकडे धन आहे त्यांनी धन द्यावं, त्यामधूनच खरं प्रमार्थ होत असतं। त्याच पद्धतीने आपल्यासोबत काही या ठिकाणी अजून काही ग्रामस्थ भाविक आहेत त्यांना आपण संपर्क साधणार आहोत। दादा आपलं नाव काय? माझे नाव नामदेव श्रावण गावडे। आम्ही समस्त गावडे परिवार कंदाने माई पिपळा देवी या मातेच्या आशीर्वादाने कंदाने गावात वसत आहोत। कंदाने गावामध्ये आपले मारुती मंदिराचे काम पूर्ण झालेले आहे, सप्ताह पार पडलेला आहे, प्राण प्रतिष्ठाचं काम पूर्ण झालेलं आहे। या कामामध्ये जो कंदाने गावाने आमच्या गावडे परिवारावर जो विश्वास टाकला
आणि त्या विश्वासात आम्ही किती पात्र ठरलो हे आम्हाला अजून माहिती नाही, परंतु ज्या विश्वासाने आमच्यावर गावाने ज्या विश्वासात टाकला होता ते विश्वास पात्र आम्ही ठरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. असाच विश्वास गावाने दाखवत राहावं आणि आम्ही आमच्या परीने तो पूर्ण करत राहू असं आम्ही समस्त गावडे परिवार, खास करून आमचे मोठे काका हे शिवदास सकाराम गावडे, आमचे लहान बंधू कुरदासभाऊ गावडे यांनी 9 दिवस नारळ दक्षिणा हा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला होता आणि तो पूर्णपणे पार पाडला आणि समस्त गावडे परिवार त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि उभं राहून ते काम पूर्ण करून घेतले असे मी सर्व गावडे परिवाराच्या तर्फे गावाचे मनपूर्वक आभारी, अभिनंदन, धन्यवाद. नक्कीच यामधून आपल्याला एक प्रचलित अजून येते की जो चांगलं कार्य करतो त्यामागे संपूर्ण गाव हे खंबीरपणे उभं असतं आणि नक्कीच गावडे परिवार मागे संपूर्ण गाव हे खंबीरपणे उभं आहे. या ठिकाणी या पद्धतीने आपल्याला बघवायस मिळतं. त्याच पद्धतीने ही मंदिराची जी समिती आहे त्या समितीचे जे सदस्य आहेत ते सोपन भाऊ ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे देखील आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने या समितीने काम केलं काय सांगू शकता. पहिल्यांदा सांगतो की आई पिंपळदेवीच्या कृपेने कंदाने गावात पावन कंदाने नगरीमध्ये हरिनाम सप्ताह आणि मृत्यूप्रांत सोहळा मोठ्या उत्साहानं साजरा होत आहे. त्या संपूर्ण उत्साहामध्ये सर्वांचा वाटा आहे, सर्वांनी सहकार्य केले, सर्वांनी मदत केली, लहानापासून मोठ्यापासून सर्वांचं योगदान आहे, सर्वांनी खूप प्रयत्न केले. व महापूजेचा कार्यक्रम 21 जोड्यासहित 3 दिवसापासून दिवसभर पूजा चालू होत्या व संपूर्ण गावाने याच्यात खूप मदत केलेली आहे व आमच्या वाट्याला, आमच्या गावडे परिवाराच्या वाट्याला जी सेवा दिली गावाने ती सेवा आम्ही पार पाडली म्हणून गावाचे आम्ही आभार मानतो, एवढं बोलून थांबतो. नक्कीच त्याच पद्धतीने या संपूर्ण गावाचा उत्साह आणि हे सगळं बघितला तर लोकांच्या मनातल्या भावना ह्या बाहेर याव्या असं वाटतं. आपल्यासोबत आणखी एक काही भाविक आहेत आणि ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया काय सांगू शकतात, कशा पद्धतीने गावाने हे कार्य उभं केलं. माझं नाव राजदार वाल्मिक पवार, राजदार वाल्मिक पवार माजी सरपंच कंदाने. आम्ही ज्यावेळी मंदिराचा संकल्प सुरुवात केली मंदिराच्या बांधकामाला, आमचा भूमिपूजनाची तारीख आहे 12/9/2019, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये 12/9/2022 तीन वर्षे पूर्ण होत आहे. त्याच्यामध्ये आम्ही जे सुरुवातीला काम वर्गणी चालू करून आम्ही 10 लोकांनी आम्ही 20,000 रुपये जमा केले, मग आम्ही कामाला सुरुवात केली. मग गावातून फिरून प्रत्येक घराला आम्ही 5,000 रुपयाची वर्गणी लावली होती, जो यथाशक्तीप्रमाणे काही नोकरीला आहेत, कोणी बाहेर आहेत, कोणी कुठे, आम्ही बाहेरून वर्गणी जमा केली. बाहेर म्हणजे आमच्या गावातला बाहेरगावी राहायला गेलं त्याच्याकडनं घेतलेले. गावातून काही जे आर्मीमध्ये लोक आहेत त्यांनी प्रत्येकाने 11,000 रुपयाची देणगी आम्हाला दिलेली आहे. दुसरी गोष्ट, गरीबातला गरीब असेल त्याने 5,000 रुपये वर्गणी आमच्यासाठी दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही समजा आमचे आता विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहे, हे आमचे उपाध्यक्ष आहे, आम्ही 9 लोकांची कमिटी तयार केलेली आहे. आम्ही वेळोवेळी फार म्हणजे फिरलो, खेडोपाडी फिरलो, त्रास घेतलेला आहे, पण त्रास आम्ही सहन केलेला आहे. त्याच्यात फक्त एकच भगवंताजवळ एकच विनंती होती आमची की फक्त आमचा स्वप्न पूर्ण कर बाबा. आम्ही तुमचं स्वप्न पूर्ण झालं बस. आमचं एक फक्त आमचे जे बंधू वारले निंबाभाऊ त्यांना सद्गती चांगली देव परमेश्वर, त्याची इच्छा होती की मंदिराच्या कामासाठी त्याचं फार स्वप्न आगळं वेगळं, तो जर आज राहिला असता हा कार्यक्रम फार म्हणतं तालुक्यातही पण जिल्हाभर गाजवला असता. त्याची इच्छा होती की न्यूजवाले आणायचे, पूर्ण तयारी होती त्याची, पण तो इथं आप नाही, पण तो जरी त्याच्या शरीराने असेल आत्मरूपाने तो इथं आमच्यामध्ये आहेत अशी मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचं पण स्वप्न आम्ही आज पूर्ण झालेले आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द. श्रीमान श्रीपद बोलते. आमच्या गावात कमीत कमी 9 घटक आहे. 9 घटकापैकी 7 घटक छोटे मोठे, 2 घटक मोठे. राजकारणाने 2 पार्टीचं गाव आहे. पब्लिकला असं वाटतं की मंदिर झालं कसं काय, त्याच्यातून एक आम्ही अशी कला पहिले आमचं 9 लोकांची मिटिंग घेतली, आमचं एकमत केलं, त्यानंतर पूर्ण गाव जमवलं, राजकारण बाजूला सारून 9 घटक एका ठिकाणी आणले आणि हे मंदिराच्या कामाला उभारणी दिली. प्रत्येकाने मदत केली. असं वाटतं की गाव मदत करणार नाही, पण गावाने एवढी उभारी दाखवली की आम्ही सुद्धा कमी पडलो त्याला, एवढी उभारी दाखवली. मग मला एवढंच बोलायचं. नक्कीच हे आपल्यासोबत या ट्रस्टचे अध्यक्ष होते, त्याच पद्धतीने आपल्यासोबत उपाध्यक्ष प्रकाश भाऊ त्यात काय सांगू शकतो. मी प्रकाश बाबूराव गर्दे. की माऊली सांगायचं असं आहे की माझ्या गावातले जे भूमिपुत्र बाहेर गावी राहतात, माझे मित्र परत शिवाजी गावडे ओ भंडारी
की जे जे लोक बाहेर गावी राहतात की त्यांनी फुल अनुमोदन केलं आमच्या गावासाठी आणि पूर्ण गावाने मदत केलेली आहे की आज आम्ही आम्हाला काय बोलावं शब्दातनं हे आम्हाला आज हे होत नाही। तर म्हणून जे माझे उपाध्यक्ष जे स्वस्त मंडळ आहे जे सांगितलंय हे खरोखर मला हे असं वाटतं की आज गोकुळ काय बोलावं असं आम्हाला आज हे झालेलं आहे म्हणून आम्ही जय हरी होते। गाव देवारपाडा या ठिकाणी कंदाने गावाचा आदर्शी पाहिला तर अतिफार उत्तम आनंद झाला आणि मी प्रथमतः या गावडी परिवार महालक्ष्मी स्टाईल यांचं मी प्रथम माझ्या गावाच्या वतीने त्यांचं फार अभिनंदन करतो कारण यांनी या कार्यामध्ये फार मोठा वाटा उचललेला आहे। या मंदिराला त्यांनी पूर्ण स्टाईल फरची पण दिलेली आहे आणि 7 दिवसाची कीर्तनाचा शेवटचा आहे पण या ठिकाणी त्यांनी सर्व एकत्र येऊन हा कार्यक्रम मोठ्या थाटा माठात उत्सवात कुठलाही जातीभेद न करता सर्व जाती समाजाचे लोक एकत्र येऊन असा हा एक चांगला कार्यक्रम राबवला। प्राण प्रतिष्ठा केली, मूर्त्या बसवल्या त्यांनी भगवंताच्या, खूप 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 या गावाचं कौतुकारास वाटतं। मला मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की परिसरातील गावांनी या गावाचा चांगला आदर्श घ्यावा आणि या गावाचा चांगला आदर्श घ्यावा आणि असेच कार्य आपापल्या गावातही राबवा अशी मी सर्व गावांना व समाजाला विनंती करतो आणि राजकारण बाजूला ठेवून 80% समाजसेवा करावा आणि 20% राजकारण करावा अशी मी या गावाचा आदर्शी पाहून मी सर्व मालेगाव तालुक्याला विनंती करतो।